नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण समतेचा अर्थ, समतेचा इतिहास, त्याचबरोबर समतेचा प्रकार हे आपण पाहिलं. त्याचबरोबर भारताची किंवा भारताच्या संदर्भातील समता ही प्रामुख्याने आपण पाहिली. समता म्हणजेच मानवनिर्मित विषमता नष्ट करणं म्हणजे समता प्रस्थापित करणं. आता समतेचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले की नैसर्गिक समता, नागरी समता, राजकीय समता, आर्थिक समता, सामाजिक समता. या वेगवेगळ्या प्रकार समतेचे पाहिल्यानंतर प्रामुख्याने जी पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे न्याय. आता न्याय म्हणजे काय नेमकं? तर नेहणे असं आपण म्हणतो की नेहणे. आता न्याय हा मानवासाठी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये प्रामुख्याने एक महत्त्वाची संकल्पना आहे. राज्यसंस्था एक सामाजिक राजकीय संस्था आहे आणि न्याय ही एक प्राचीन संस्था आहे किंवा सॉरी प्राचीन संकल्पना आहे. सॉक्रेटिस यांनी न्याय हा राजकीय सद्गुण मानला आहे. त्यांच्या मते चांगला समाज आणि न्याय समाज म्हणजे सॉक्रेटिस यांच्या मते न्याय हा राजकीय सद्गुण त्यांनी मानलेला आहे. त्यांच्या मते चांगला समाज व न्याय समाज हे समानार्थी संकल्पना आहेत. तर प्लेटो या विचारवंतांनी द रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्रामुख्याने न्यायाची संकल्पना मांडली. त्यांनी मनुष्याच्या गुणापैकी न्याय हा एक गुण मानलाय आणि ॲरिस्टॉटल यांनी समाजात समता, प्रमाणबद्धता आणि संतुलन निर्माण केल्यास न्याय निर्माण होईल अशी व्याख्या त्यांनी केली. या न्यायाच्या ज्या व्याख्या आहेत त्या प्राचीन ग्रीक काळातील आहेत. आधुनिक काळामध्ये न्यायाची व्याख्या ही प्रामुख्याने नैसर्गिक न्याय, वैधानिक न्याय, सामाजिक न्याय, लिंगभावात्मक न्याय या पद्धतीनं विकसित झालेले आहे. म्हणजे ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या या नैसर्गिक न्याय, वैधानिक न्याय, सामाजिक न्याय, लिंगभावात्मक न्याय या पद्धतीनं विकसित झालेल्या आहेत. तर रॉल्स या विचारवंताच्या मते कोणत्याही सामाजिक संस्थेचा न्याय हा पहिला सद्गुण मानला असला पाहिजे, कारण साधनाची विपुलता नसल्यामुळं न्यायाची संकल्पना ही व्यक्तीच्या कृती आणि गरजांमधून निर्माण होते. साधनांचं वाटप करताना कोणाला काय आणि केव्हा मिळते हा न्यायातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. आता या न्यायाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये नैसर्गिक स्वरूपाचा न्याय, आता हा मानवाची किंवा मनुष्याच्या अस्तित्वाची न्यायाची संकल्पना ही जोडली जाते. मनुष्य हा निसर्गाचा घटक आहे आणि म्हणून त्याला योग्य अयोग्य, चूक बरोबर, न्याय अन्याय या संकल्पना समजू शकतात. आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर करण्यात आलेला न्याय हे सर्व व्यवस्थांचं उद्दिष्ट आहे असं जगभरात मानलं जातं. प्राचीन ग्रीक आणि रोमन तत्ववेत्त्यांनी नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेचा पुरस्कार केलेला आहे. कोणती गोष्ट न्याय आहेत आणि कोणत्या गोष्टी अन्याय आहेत हे मनुष्य सहजपणे समजू शकतो. म्हणून मानवनिर्मित कायद्याची गरज नाही असं नैसर्गिक न्यायाची संकल्पना मांडते. म्हणजे पहा की कायदा हा नसावा असं नैसर्गिक न्याय, की नैसर्गिक न्यायामध्ये नैसर्गिक ह्याच्यामध्ये मनुष्य किंवा मनुष्याच्या अस्तित्वाची ही संकल्पना निगडीत आहे. मनुष्याला न्याय अन्याय, योग्य अयोग्य या संकल्पना समजतात किंवा
या संकल्पना समजू शकतात आणि त्यामुळं न्याय हे सर्व व्यवस्थांचं अंतिम उद्दिष्ट आहे असं जगभरात जरी मानलं गेलेलं आहे पण प्राचीन ग्रीक विचार म्हणतात आणि रोमन तत्ववेत्त्यांनी नैसर्गिक न्यायाच्या संकल्पनेचा पुरस्कार केला आणि कोणत्या गोष्टी न्याय आहेत त्याचबरोबर कोणत्या अन्याय आहेत हे कोणत्याही मनुष्यात समजू सहजपणे समजू शकतं म्हणून ते म्हणतात की मानवनिर्मित कायद्याची गरज काय किंवा मानवनिर्मित कायद्याची गरज भासत नाही म्हणे अशी न्यायाची संकल्पना त्यांनी मांडलेली. तर वैधानिक न्याय, आता वैधानिक न्याय याचा अर्थ काय तर कायदेशीर न्याय. वैधानिक कायदेशीर स्वरूपाचा न्याय असं आपण म्हणतो त्याला कायदेशीर न्याय. न्यायाच्या अमूर्त संकल्पनेशी व्यावहारिक पातळीवर कायद्याच्या रूपानं अंमलबजावणी होत असते तेव्हा त्याला वैधानिक न्याय असं म्हटलं जातं. जॉन ऑस्टिन यांनी कायदा हे न्यायाचं आणि दुष्कृत्य दडपून टाकण्याचं साधन आहे असा विचार मांडला. न्यायाच्या तत्वाखेरीज कायदा केवळ दडवणुकीचं साधन बनतो म्हणून कायदा ही संकल्पना न्यायावर अवलंबून आहे. म्हणजे पहा की कायद्याद्वारे न्याय प्रस्थापित होऊ शकतो. वैधानिक न्याय हे सांगतोय की कायद्याद्वारे न्याय प्रस्थापित होऊ शकतो आणि न्यायामध्ये वैधानिक न्यायामध्ये ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही माहीत आहे की काही गोष्टी आवश्यक आहेत की न्यायदान करणारी जी यंत्रणा आहे ती निर्भीड आणि निपक्षपाती असायला हवी स्वायत्त असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर न्यायदानाची प्रक्रिया ताणतणावयुक्त वातावरणामध्ये पार पडणं आवश्यक आहे. न्यायदानासाठी निश्चित अशा स्वरूपाचे नियम आवश्यक आहेत म्हणजे कायदे आवश्यक आहेत. केवळ न्यायदान करताना त्या व्यक्तीचा गुन्हा काय आहे त्यानुसार त्याला कायद्यानुसार कशी शिक्षा ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी वैधानिक न्यायाद्वारे ही करता येईल. त्याचबरोबर आरोपीला त्याच्यावर ठेवला गेलेल्या आरोपाची संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. म्हणजे न्याय त्याला न्याय देताना त्याच्यावर कोणकोणते आरोप ठेवलेले आहेत आरोप कशाप्रकारे केले गेलेले आहेत त्याच्यावर कोणते आरोप आहेत त्याच्या चुका कोणत्या आहेत हे त्याला सर्व माहिती असणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरोपीला स्वतःची बाजू मांडण्यासाठी स्वातंत्र्य हे आरोपीला असलं पाहिजे. हे वैधानिक न्यायामध्ये आवश्यक आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून वैधानिक न्याय हा प्रस्थापित होणं गरजेचं आहे. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक न्याय. आता सामाजिक न्याय म्हणजे काय तर सामाजिक न्याय म्हणजेच वस्तू व सेवा यांचं रास्त व समतेच्या आधारावर समतेच्या तत्वावर आधारित वाटप करणं तसंच समाजातील कुमकुवत गटांना त्यांच्यातील योग्य वाटा मिळणं आवश्यक असतं म्हणून सामाजिक न्यायाला वितरणात्मक न्याय असंही म्हटलं जातं. म्हणजे पहा की सामाजिक न्यायामध्ये काय आहे की वस्तू आणि सेवा यांचं रास्त आणि समतेच्या तत्वावर आधारित वाटप करणं समाजातील कुमकुवत गटांना त्यांच्यातील योग्य वाटा मिळणं आवश्यक असतं आणि म्हणून सामाजिक न्यायाला वितरणात्मक न्याय असं म्हटलं जातं. आता या न्यायाचे दोन दृष्टिकोन आहेत एक प्रतिक्रियात्मक न्याय आणि दुसरा म्हणजे सामाजिक स्वरूपाचा न्याय. आता हे न्याय दोन दृष्टिकोन आहेत. प्रतिक्रियात्मक न्यायाच्या संकल्पनेमध्ये कायदेविषयक प्रक्रियांचा समावेश होतो. आता कायदेविषयक म्हणजे कायद्याचा समावेश होतो. कायद्याचा योग्य अर्थ लावून खट्टा चालवण्याची रास्त पद्धत अवलंबून एखाद्या प्रकारचा न्यायनिवाडा करणं आणि कायद्यासमोर सर्वांना समान मानणं कायद्यासमोर सर्वांना समान मानणं सर्व समान आहेत असं मानणं हा प्रतिक्रियात्मक न्यायाचा मार्ग असतो. म्हणजे प्रतिक्रियात्मक न्यायाचा अर्थ आहे की प्रतिक्रियात्मक न्याय म्हणजे काय तर कायद्यासमोर सर्वांना समान मानणं कायदा हा सर्वांसाठी समान आहे. प्रक्रियात्मक न्याय की जेव्हा एखादा प्रकारचा न्यायनिवाडा करताना कायद्यासमोर सर्वांना समान मानणं हा प्रतिक्रियात्मक न्यायाचा अर्थ होतो. न्याय हा केवळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित नसून समाजाशी संबंधित आहे. रॉबर्ट नॉझिक या विचारवंतांनी प्रामुख्यानं प्रतिक्रियात्मक न्यायाचं विवेचन केलं तर कार्ल मार्क्स त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जॉन रॉल्स यांनी सामाजिक न्यायाचं विवेचन केलेलं आहे. आता मार्क्सवादाच्या किंवा मार्क्सवादानुसार किंवा मार्क्सवादी विचारानुसार राज्य संस्था ही कामगार वर्गाचं शोषण करण्याचं साधन असतं असं कार्ल मार्क्स म्हणतात. कारण
हे साधन भांडवलदारांच्या हाती असतं, कारण राज्यच कायदे राबवत असतं आणि राज्य कायदे करून राबवत असल्यामुळं प्रामुख्यानं त्या ठिकाणी स्वाभाविकच भांडवलदारांचं हित करणारे कायदे हे राज्य करत असतं। साधन संपत्ती मार्चच्या मते की साधन संपत्तीच्या न्याय वितरणाची खात्री असावी आणि त्यासाठी प्रामुख्यानं भांडवलशाही व्यवस्थेचं समाजवादी व्यवस्थेमध्ये रूपांतर होणं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं जेणेकरून ही समाजवादी व्यवस्था की आहेरे वर्गाच्या मालमत्तेच्या हक्कापेक्षा नाहेरे वर्गाच्या सत्तेच्या आणि न्यायाच्या हक्कांना हे प्राधान्य देते आणि म्हणून समाजवादी कार्यक्रम राबवणं म्हणजेच न्याय अशी भूमिका आहे असं मार्क्सच्या मते की मार्क्स म्हणतात की राज्यसंस्था ही एक कामगार वर्गाचं शोषण करण्याचं साधन आहे आणि हे साधन भांडवलदारांच्या हाती असतं, कारण राज्यच कायदे करत असतं, भांडवलदारांचं हित साधणारं कायदे करत असतं आणि म्हणून ते म्हणतात की साधन संपत्तीच्या न्याय वितरणाची खात्री असावी यासाठी भांडवलशाही व्यवस्थेचं समाजवादी व्यवस्थेमध्ये रूपांतर करणं आवश्यक आहे। समाजवादी व्यवस्था ही आहेरे वर्गाच्या मालमत्तेच्या हक्कापेक्षा नाहेरे वर्गाच्या समतेच्या आणि न्यायाच्या हक्कांना प्राधान्य देते, म्हणून समाजवादी कार्यक्रम राबवणं किंवा त्याचबरोबर न्याय अशी भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून मार्क्सवादी दृष्टिकोनातून न्यायालय हे समाजवादाची बांधिलकी असणारं किंवा मानणारं असावं असं ते म्हणतात। आता जॉन रॉल्स सारख्या विचारवंताने प्रामुख्यानं हे जॉन रॉल्स हे सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे जॉन रॉल्स हे सामाजिक न्यायाचा पुरस्कार करणारे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते। त्यांनी वितरणात्मक न्याय पा वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत मांडला। ते म्हणतात व्यक्तीला अनेक इच्छा असतात पण त्यापैकी कोणत्या इच्छा न्याय आहेत हे सांगणारा सामाजिक न्यायाचा सिद्धांत रॉल्स यांनी मांडला। अ थिअरी ऑफ जस्टिस थिअरी ऑफ अ थिअरी ऑफ जस्टिस या ग्रंथात त्यांनी वितरणात्मक न्याय प्रामुख्यानं सामाजिक न्यायाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे आणि ते म्हणतात की स्वातंत्र्य आणि समता यांना परस्परापासून विलग करता येत नाही आणि न्याय खऱ्या अर्थानं न्याय होण्यासाठी सर्वांना कायद्याअंतर्गत समान हक्क मिळवणं आवश्यक आहे। ते अशा प्रकारचे प्रतिपादन करताना त्यांनी सामाजिक न्यायाची दोन तत्त्व ही सांगितलेली, त्याच्यामध्ये एक मूलभूत हक्क आणि कर्तव्य ही समान असावी, सर्वात तळाशी असणाऱ्यांना फायदा होणार असलेलीच व्यवस्था ही न्याय मानण्यात यावी आणि सर्व सार्वजनिक पदं ही सर्वांसाठी खुली असावीत, तसेच सर्वांना ते प्राप्त करण्यासाठी समान संधी असावी हा रॉल्स यांचा वाजवी न्यायाचा सिद्धांत आहे। म्हणजे ते काय म्हणतात की सामाजिक न्यायाची तत्त्व ते म्हणतात की मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य ही समान असावी, सर्वात तळाशी असलेल्या लोकांना त्याचा फायदा झाला असला पाहिजे किंवा फायदा होणार असलेली व्यवस्थाच न्याय मानली जाते आणि सर्व सार्वजनिक पदं ही सर्वांसाठी खुली असावीत, तसंच त्यांना प्राप्त करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी हा रॉल्स यांचा वाजवी न्यायाचा सिद्धांत असलेला आपणाला दिसतो। म्हणजे हे वेगवेगळे जर प्रकार पाहिले की नैसर्गिक स्वरूपाचा न्याय, वैधानिक न्याय, सामाजिक न्याय आणि न्यायाचे प्रामुख्यानं हे दोन प्रकार पाहिल्यानंतर भारतातील न्यायाची जी संकल्पना आहे म्हणजे भारतीय न्यायाची संकल्पना कशी आहे ही पाहणं गरजेचं। विद्यार्थी मित्रांनो, की आजही भारतामध्ये आज आपण पाहतो की विषमता
जाती व्यवस्था आजही असलेली दिसते. विविध प्रकारची विषमता भारतामध्ये आहे, त्याच्यामध्ये जाती व्यवस्था, त्याचबरोबर पुरुषसत्ताक पद्धती. आणि आजही ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की स्त्रियांना दुय्यम स्वरूपाचं स्थान ते दिलं गेलेलं दिसतं. जाती व्यवस्था आणि पुरुषसत्ताक व्यवस्था या बाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संरचना आणि मूल्यव्यवस्थेमध्ये बदल म्हणजेच न्याय अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. आणि त्यांनी सामाजिक विषमतेच्या निर्मूलनाबरोबरच साधन संपत्तीच्या वितरणाशी सामाजिक न्यायाचा सिद्धांत जोडलेला. भारतीय संविधानामध्ये न्याय प्रस्थापित करण्याचे प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय असे दोन मार्ग आहेत. मग शैक्षणिक, आर्थिक विकास आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांचं आर्थिक समीक्षीकरण याद्वारे साध्य केलेलं होतं. आणि ती अंमल याची अंमलबजावणी काही बाबींद्वारे केलेली आहे. त्याच्यामध्ये आरक्षणाचं धोरण, आज आपण पाहतो की समाजातील मग वेगवेगळे जे गट आहेत त्या गटांना काही आरक्षण दिलं गेलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो OBC असेल, SC असेल, ST असेल, NT असेल, NT ब अ ब क ड असेल, VJNT असेल, या सर्वांना आरक्षण. त्याचबरोबर दुर्बल वर्गासाठी शिष्यवृत्ती, अनुदान, कर्ज, आरोग्य सेवा इत्यादी उपलब्ध करून देणे. आता समाजातील आज आपण पाहतो की काही तळागाळातील लोकांसाठी काही समानता समता निर्माण करण्यासाठी आपण पाहतो की शासनानं काही योजना राबवल्या गेलेल्या आहेत. मग त्या संविधानानं प्रामुख्यानं काही राबवल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की पंचवार्षिक योजना असतील, त्याद्वारे प्रामुख्यानं विकास असेल. त्याचबरोबर मागासवर्गीयांचं शोषण करणाऱ्या भेदभावपूर्ण सामाजिक आणि आर्थिक प्रथांचं निर्मूलन करणं. आता आपण पाहिलं माग की समता प्रस्थापित करण्यासाठी अस्पृश्यता पाळणं हा कायद्यानं गुन्हा आहे असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे त्या दृष्टिकोनातून कायदेशीर कारवाई होते किंवा त्याचबरोबर शिक्षाही केली जाते. मागासवर्गीयांचं शोषण करणाऱ्या भेदभावपूर्ण सामाजिक आणि आर्थिक प्रथांचं निर्मूलन करणं. मग अनेक ज्या अनिष्ट स्वरूपाच्या प्रथा आहेत त्या प्रथा नष्ट करण्यात आलेल्या आहेत कायद्यानं. प्रामुख्यानं आपण पाहतो की त्यावर बंदी घातलेली आहे. भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या विचारांची नोंद घेणंसुद्धा महत्त्वाचं ठरतं. जर आपल्याला लोकशाही केवळ नावापुरती नाही तर खऱ्या अर्थानं सांभाळायची असेल तर आपण काय करण्याची गरज आहे. आपली सामाजिक आणि आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रथमतः संविधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे असंही ते म्हणतात. आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही देखील बनवलं पाहिजे. सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही उभी राहू शकत नाही. कारण सामाजिक लोकशाही म्हणजेच काय तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या जगण्याची जी तत्व आहे म्हणून असणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य, न्याय समता किंवा न्याय समता ही मूल्य राज्यसंस्थेची आधार असलेली आपणाला दिसतात. आणि त्या दृष्टिकोनातून न्याय प्रस्थापित होणं किंवा न्याय प्रस्थापित करणं हे गरजेचं. विद्यार्थी मित्रांनो, या संकल्पनेमध्ये आपण प्रामुख्यानं समता की समता म्हणजे काय, की मानवनिर्मित विषमता नष्ट करणं म्हणजे समता प्रस्थापित करणं. समतेचा इतिहास आपण पाहिला की प्रामुख्यानं राजकीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात समता ही संकल्पना ग्रीकांच्या काळापासून अभ्यासली जात होती. जुलूम, अनियंत्रित राजेशाही, असमान सामाजिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या संघर्षातून समतेच्या संकल्पनेचा विकास झाला. त्याचबरोबर काही विचारवंतांनी मग आपण पाहिले की ॲरिस्टॉटल असतील किंवा हॉब्स लॉक, रुसो असेल, कालमार्क्स असेल, टॉकविन या विचारवंतांनी समता या संकल्पनेचा विकास केलेला आपल्याला दिसतो. आणि ॲरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांनी प्रामुख्यानं ग्रीक नगरराज्यामध्ये समतेची संकल्पना मांडली.
त्याचबरोबर समतेचं महत्त्व पाहिलं की समता का गरजेची आहे, की न्यायस्थिती निर्माण होण्यासाठी समता आवश्यक आहे, कारण समाजातील मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी ससाधनांचं न्याय वितरण हे तत्त्व स्वीकारण्याची गरज आहे. सामाजिक आणि भौतिकदृष्ट्या विषम असतो प्रामुख्याने जेव्हा समाज सामाजिक आणि भौतिकदृष्ट्या विषम असतो तेव्हा व्यक्तीला आत्मसन्मान मिळत नाही. म्हणून व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी समतेचं तत्त्व आवश्यक आहे. त्याचबरोबर कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचं समान संरक्षण, सर्वांना समान संधीचं तत्त्व हे गरजेचं आहे. आणि समतेचे प्रकार पाहताना आपण पाहिलं की नैसर्गिक समता, त्याचबरोबर नागरी समता. नागरी समता याचा अर्थ की लोकांना कायद्यापुढं म्हणजे नागरी हक्क हे लोकांसाठी समान असावेत, सर्व लोक कायद्यापुढं समान असावेत. जात, धर्म, वंश, भाषा, लिंग, वर्ण अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. सर्वांना समान होण्यासाठी समान शिक्षा, सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. त्याचबरोबर राजकीय समता आपण पाहिली की राजकीय समतेमध्ये नागरिकांना शासन व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची समान संधी मिळणं म्हणजेच राजकीय समता होय. केवळ लोकशाहीतच राजकीय समता अनुभवता येते, मात्र राजकीय समता समाजात रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. समतेच्या या अभावी समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर आर्थिक समता म्हणजे प्रामुख्याने आपण पाहिलं की राजकीय समता आहे, सामाजिक समता आहे, पण आर्थिक समता नसेल म्हणजे राजकीय समता आहे आणि आर्थिक समता नसेल तर राजकीय समतेला अर्थ उरत नाही. सामाजिक समता आपण पाहिलं की आर्थिक समता याचा अर्थ प्रामुख्याने आपण पाहिला की आर्थिक समता म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी समान संधी असणं, लोकांचं शोषण आर्थिक शोषण न होणं, संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध करणं आणि सर्वांना अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची उपलब्धता होणं हे आपण पाहिलं. त्याचबरोबर सामाजिक समता आपण पाहिली की जात, धर्म, वंश, व्यवसाय इत्यादी आधारावर लोकांमध्ये भेदभाव न करता सामाजिक समता निर्माण करणं किंवा सामाजिक समता त्याला असं म्हटलं जातं. त्याचबरोबर समाजाच्या हितासाठी श्रमसेवा अपेक्षित असते. समाजात श्रमाची प्रतिष्ठा कमी जास्त नसते हे आपण मान्य केलं पाहिजे. असे असूनही आजही भारतात जात, धर्म, वंश, भाषा, लिंग इत्यादी आधारावर भेदभाव केलेला दिसून येतो. तसंच दक्षिण आफ्रिकेमध्ये, अमेरिकेमध्ये वांशिक भेदभाव दिसून येतो. भारतामध्ये आपण पाहतो की महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेवर विशेष भर दिलेला आपणाला दिसतो. भारतातील समतेच्या संदर्भामध्ये आपण पाहताना पाहिलं की भारतीय समाज वर्ण आणि जाती यांच्या उतरंडीमध्ये विभागलेला आहे. त्याचबरोबर भारतामध्ये स्त्री पुरुष असमानता आढळून येते. भारतातील आजही आपण पाहतो की पुरुष प्रधान संस्कृती असलेली आपणाला दिसते स्त्री पुरुषांमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय विषमता निर्माण करते. भारतात आर्थिक ससाधनांचं साधन संपत्तीचं वितरण देखील विषम झालेलं आहे. त्यामुळं भारतामध्ये महात्मा फुले, ताराबाई शिंदे, न्यायमूर्ती रानडे, बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधन संपत्तीचं समान आणि न्याय वितरण झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह केलेला आपण आलो. त्यानंतरचा आपण भाग पाहिला म्हणजे न्याय. आता न्याय हा प्रामुख्यानं मानवाच्या जीवनामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनात महत्त्वाची अशी संकल्पना. राज्यसंस्था ही एक सामाजिक संस्था आहे आणि न्याय ही एक प्राचीन संकल्पना आहे. आता न्यायाचे वेगवेगळे अर्थ आपण पाहिले, मग त्याच्यामध्ये प्लूटो यांच्या द रिपब्लिक या ग्रंथामध्ये किंवा त्याचबरोबर ॲरिस्टॉटल यांच्या ह्याच्यामध्ये ॲरिस्टॉटलच्या मते किंवा जॉन रॉल्स यांच्या मते प्रामुख्याने आपण वेगवेगळ्या विचारवंतांच्या किंवा कालमासनं म्हटलेले की समाजामध्ये आहेरे आणि नाहेरे असे दोन वर्ग आहेत. प्रामुख्याने आपण पाहतो की आहेरे वर्गाच्या मालमत्तेच्या हक्कापेक्षा नाहेरे वर्गाच्या समतेच्या न्यायाच्या हक्कांना प्राधान्य देणं आणि समाजवादी कार्यक्रम राबवणं अशी न्याय भूमिका कार्ल मार्क्स यांनी मांडलेली. मार्क्सवादी दृष्टिकोनातून न्यायालय समाजवादाशी बांधिलकी असणारं मानावं असं त्यांनी मांडलेलं आहे. तर जॉन रॉल्स या विचारवंतानं सामाजिक न्यायाचा पुरस्कार केलेला आहे. वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. जे म्हणतात व्यक्तीला अनेक इच्छा असतात पण त्यापैकी कोणत्या इच्छा न्याय आहेत हे सांगणारा सामाजिक न्यायाचा सिद्धांत त्यांनी रॉल्स यांनी मांडला. तो अ थेअरी ऑफ जस्टिस या ग्रंथामध्ये प्रामुख्यानं त्यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर न्यायाची भारतीय संकल्पना आपण पाहिली की भारतामध्ये आजही आपण पाहतो
की विविध प्रकारची विषमता आढळून येत असलेली आपणाला दिसते. मग त्याच्यामध्ये जाती व्यवस्था असेल, पुरुषसत्ताक पद्धती असेल, आणि या पद्धतीच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की संविधानात्मक स्वरूपाचे काही उपाय योजलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आरक्षणाचं धोरण असेल, दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती असेल, अनुदान असेल, कर्ज असेल, आरोग्यसेवा असेल, हे उपलब्ध करून देणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर मागासवर्गीयांचं शोषण करणाऱ्या भेदभावपूर्ण सामाजिक आणि आर्थिक प्रथांचं निर्मूलन करणं हे त्या दृष्टीनं गरजेचं आहे. भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या वेळी जे काही मत किंवा चर्चेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जे विचार मांडले त्याची नोंद घेणं आज महत्त्वाचं ठरतं की ते म्हणतात केवळ लोकशाही नावापुरती नाही तर खऱ्या अर्थानं सांभाळायची असेल तर आपण काय करण्याची गरज आहे तर आपली सामाजिक आणि आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी आपण पहिल्यांदा संविधानिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. संविधानिक याचा अर्थ काय तर घटनात्मक मार्गाचा अवलंब केला गेला पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जी संकल्पना आहे की न्याय समता आणि ती ही मूल्य राज्य संस्थेचा आधार आहेत आणि म्हणून प्रामुख्याने या संकल्पना प्रामुख्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या महत्त्वाच्या असलेल्या आपणाला दिसतात. धन्यवाद.